महसूल विभागात सुरू असलेल्या फेरफार घोटाळ्यावर बोट ठेवल्यामुळे जिल्ह्यातील मंडळ अधिकाऱ्यांचे चांगलेच पित्त खवळल्याचे दिसून येत आहे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजच्या वतीनं मंडळ अधिकारी टेकाळे यांचे गैरव्यवहार बाहेर काढल्यानं विदर्भ मंडळ अधिकारी संघानं बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन देऊन घोटाळे बाहेर काढणाऱ्या माध्यमांवर जोरदार आग पाखड केली आहे या निवेदनात मंडळ अधिकारी संघटनेनं अत्यंत निखालस खोटे आणि विनोदी आरोप केले आहेत मंडळ अधिकाऱ्यांनी काय आरोप केले आणि ते कसे बनावट आहेत या संदर्भात आम्ही या ठिकाणी माहिती देणार आहोत विदर्भ मंडळ अधिकारी संघानं निवेदनात म्हटलं आहे की तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी एखादा घेऊन त्यावर निर्णय घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती वरिष्ठांकडे अपील करण्याचा अधिकार असतो मात्र काही व्यक्ती कायदेशीर मार्गांचा वापर न करता प्रसार माध्यमांकडे जाऊन तसेच ज्या लोकांचा सदर फेरफार किंवा इतर महसूल कामाचा काहीही संबंध नाही अशा व्यक्तींना हाताशी धरून वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रार वेगवेगळ्या ठिकाणी करून वेटीस प्रकरणात अशा तक्रारी दाखल करून घेणे आणि त्या तक्रारी चालवणे हे कायदेशीर दृष्ट्या योग्य नाही परंतु दुर्दैवाने आपलं महसूल विभागाचे काही अधिकारी हे चुकीच्या पद्धतीनं अशा तक्रारी चालवून अपप्रवृत्तींचं मनोबल उंचावत आहेत यात मंडळ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की काही अपप्रवृत्तींनी मीडियाचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांची बदनामी चालवल्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे तसेच त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीने चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे या तक्रारीमध्ये अधिकारी संघाने जे काही दावे केलेले आहेत त्याबद्दल त्यांनी खरे तर लवकरात लवकर खुलासा करणं गरजेचं आहे यात त्यांनी आपल्याच विभागातील म्हणजेच महसूल विभागातील काही अधिकारी बदनामीचे प्रकार करीत असल्याचं म्हटलं तर तो अधिकारी कोण हे त्यांनी स्पष्ट कर करावे दुसरे म्हणजे या तथाकथित अधिकाऱ्यांनी मीडियाला हाताशी धरून बदनामी सुरू केली आहे तर या संदर्भात त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत तेही त्यांनी घोषित करावे आरोप करायचे परंतु आरोप करताना त्याच्या पुष्ट्यार्थ पुरावे देखील द्यावे लागतात ते त्यांना आगामी काळात द्यावे लागतील अन्यथा मंडळ अधिकारी संघटनेला आपले आरोप परत घ्यावे लागतील त्यामुळे त्या संदर्भात त्यांनी तयारी करणं गरजेचं आहे या निवेदनातून हे देखील अधोरेखित होते आहे की महसूल विभागात अंतर्गत राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे एका विभागातील अधिकारी आपल्याच दुसऱ्या अधिकाऱ्यावर कुरघोडी करीत तर नाही ना असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे पुढील भागात आम्ही या संदर्भात आम्ही आणखी माहिती देणार आहोत तसेच सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन यावर त्यांनी केलेल्या संदर्भातही त्यांना जाब विचारण्यात येईल तुर्त एवढेच अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा